हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पूजा क्रिएटिव्हिटी। आजची आपली रेसिपी आहे उपवासाचे मेदू वडे। हे बनवायला अतिशय सोपे आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक ग्लास पाणी आणि थोडं मीठ, पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक कप भगर। इथे मी भगर धुवून घेतलेला आहे। भगराला वरई सुद्धा म्हणतात। याला अशा प्रकारे मिक्स करून आपण झाकण ठेवून हा भगर शिजू देऊया। 10 मिनिटांमध्ये आपला हा भगर शिजेल। 10 मिनिटानंतर आपला हा भगर शिजलेला आहे, बघू शकता। आणि भगर शिजल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून याला 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे। आणि 10 मिनटानंतर आपला हा भगर आता थंड झालेला आहे आणि मोकळासुद्धा झालेला आहे। यामध्ये मी घेतलेले आहेत 2 उकळलेले आलू, हे मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणा कूट, तोही आपण यामध्ये टाकूया। त्यानंतर इथे मी घेतला आहे 1 चम्मच जिरा आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 चम्मच अद्रक घेतलेला आहे किसून। त्यानंतर 2 चम्मच सुक्या कोपऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि थोडं मीठ। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे अशा प्रकारे हाताला पाणी लावून मेदू वडे बनवून घेऊया। अशा प्रकारे सर्व सारणाचे मी मेदू वडे बनवून घेतलेले आहेत आणि ते आपण गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती तळून काढूया। अशा प्रकारे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे तळून काढायचे आहे। बघू शकता आपले हे मेदू वडे तळून झालेले आहेत, त्याला आता बाहेर काढूया। अशा प्रकारे मी सर्व मेदू वडे तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी घेतले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये 1 तास भिजवत घातलेले 1/2 वाटी खोबऱ्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, 1/2 चम्मच साखर, 1/2 चम्मच मीठ आणि 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1/2 वाटी दही। हे मिक्सरला लावून आता फिरून घेऊया। इथे आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि ही चटणी आपण मेदू वड्याबरोबर सर्व करूया। तेव्हा नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।